जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर भसला ते बारावी, कला सायंस, अब एकस -क्लास, प्रवेश, प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एस टू सिक्स एट सेव्हन सेव्ह फोर नाईन एट प्रवेश वन टू संपर्क नाईन एट शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाई द्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट जे ई एम एस टी सी टी च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट जे ई एम एसटी सी टी दोन हजार तेवीस चोवीस करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली महेकर, आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा पाऊस पाडण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग शेतातील बांधावरून आकाशात जमलेल्या ढगांना दिली जाते मिठाची धुरी पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरीही पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही शेतकऱ्याचे डोळे ढगाकडे पाहून पाहून थकलेत त्यामुळे आता ढगाला कळ लागल्याशिवाय पाऊस पडणार नाही या भावनेतून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव हे मिठाचा धूर करून त्यांच्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे आकाशात जमलेल्या ढगांना कळ देण्याचा प्रयोग करीत आहेत मिठाची धुरी दिल्याने पाऊस पडतो असा काहीसा समज व परंपरा या भोळ्या भाबड्या आदिवासी शेतकऱ्यांची आहे शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगातही आकाशातील ढगांवर मिठाचं पाणी अर्थात सोडियम क्लोराईड व सिल्वर आयोडाईड याचं मिश्रण असलेलं पाणी फवारण्यात येतं मात्र ते विमानातून व ठराविक ढगांच्या वर जाऊन फवारले जाते मिठाच्या कणांमध्ये पाणी शोषून घेण्याचे गुणधर्म असल्याने ढगातील पाणी मिठाचे कण शोषून घेतात व पाण्याचा थेंब तयार होऊन पाऊस पडतो त्याप्रमाणेच हे भोळे भाबडे आदिवासी शेतकरीही प्रयत्न करीत आहेत मीठ टाकल्याने त्याचा धूर काही अंशिका होईना ढगांपर्यंत पोहोचून पाऊस पडेल अशी या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची आशा आहे म्हणून ते ढगांना मिठाची धुरी देऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग करीत आहेत आम्ही जुनं लोक हे करत होता की मिठाची धुरी जर दिली तो पाऊस पडता म्हणे असं म्हणून जुने लोक सांगत होत आम्ही ते धुरी देणं सुरू आहे पाऊस नाही पडून आला याच्यामुळे आम्ही पाणी पावसासाठी धुरी देणं चालू आहे नमकची धु धुरी देणं मिठायची धुरी देणं चालू आहे पाणी केव्हा जे आम धोनी लगायऱ्या हे पाणी पाऊस नाही पडते जप करके हम धोनी लागायला नमक की धुनी लगाय रहा भाई क्योंकि की तक पाणी नाही आहे जबतक तक ती दो दु, चार दिवस हम लगाय गे ध्वनी वर हम हे सेवा भगवान के करून राहिले आदिवासी संस्कृतीमध्ये आ... काही पेरणीच्या वेळेस पाऊस एक दोन महिने लेट झाला तर आम्ही आमचे जुने लोक मिठाची धुरी देत असत म्हणजे ढग रोज यायचे आणि पाऊस पडत नाही अशा काळात आमचे जुने लोकं तीन ते चार दिवस मिठाची धुरी दिली की पाऊस येतो अशी भावना आमच्या आदिवासीमध्ये आहे त्याच्यामुळं आम्ही आता आजपासून मिठाची धुनी आमच्या वावराच्या धुऱ्यावर देऊ राहिलो सतत चार पाच सहा दिवस आम्ही पाऊस येस्तोर मिठाची धुनी देणं चालू ठेवणार आहोत बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून मान्सूनचा साधा पाऊससुद्धा इथं आलेला नाही दीड महिना संपला शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत या खोळंबलेल्यासाठी शेतकऱ्यांनी आदिवासी भागामध्ये एक प्रथा आहे की जर ढग धग, ढग येतात ढगाला जर सोडियम क्लोरेफाईटचा धूर दिला मिठाचा जर धूर दिला तर पाऊस पडतो ही एक शास्त्रीय मान्यता आहे पण त्यांनी किती पाऊस पडेल याच्याबद्दल तर साशंकताच आहे पण शेवटी भुळीबावळी जनता आहे शेतकरी आहे शेतकरी हा सर्वसाधारण विचार करतो आणि त्याच्या परंपरा जपातच असतो आणि त्यामुळे या आदिवासी भागातले शेतकरी सर्व ढगाला धूर देतात त्या धुरामुळे त्यांची मान्यताप्रमाणे जर पाऊस पडला तर खूप छान होईल पण माझ्या मनात साशंकता आहेत की अशा मुळे खरंच पाऊस पडेल का दरम्यान या शेतकऱ्यांनी बांधावरून दिलेली मिठाची धुरी किती ढगापर्यंत पोहोचेल व पोहोचून किती पाऊस पडेल यात शंकाच आहे मात्र या भागात अद्याप पाऊस नसल्याने जिल्ह्यातील नव्वद टक्के पेरण्या अद्याप खोळवल्याने हे शेतकरी आपल्या परंपरेनुसार असा प्रयोग करत असल्याचे पाहायला मिळत आहे